राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांची कुमटा नाका परिसरात प्रेशर गॅस एजन्सी आहे. या एजन्सीच्या नूतनीकरण तसेच दिवाळीचा शुभमुहूर्त साधून त्यांनी सोलापुरातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रसारमाध्यमातील वरिष्ठांनी पत्रकार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अतिशय कौटुंबिक अशा वातावरणात विद्या लोलगे, मिलिंद लोलगे, अक्षय लोलगे यांनी सहकुटुंब आणि आपल्या टीम सोबत सर्वांचे मनोभावे स्वागत केले. या स्नेहभोजनावर सर्वपक्षीय नेत्यांनी ताव मारला. सुरुवातीलाच दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, उद्योगपती प्रेमरतन दमाणी यांनी उपस्थिती दाखवली. महापौर श्रीकांत यांना विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी उपस्थिती लावून लोलगे यांची भेट घेतली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव, भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही आवर्जून उपस्थिती लावत कार्यक्रमाची शान वाढवली. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर पाठीमागून माजी आमदार दिलीप माने आले. माने यांच्या मागेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष काका साठे यांची एंट्री झाली. काकांनी माने मालकांना पाहिल्यानंतर काकांच्या चेहऱ्यावर काहीसा बदलला मात्र त्यांनी त्यांच्याकडे न पाहता दिलीप भाऊ जवळ जाऊन बसले. दिलीप मालकांनीही काकांना न बघितल्यासारखं करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या. माने मालक गेल्यानंतर काकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसला. यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे आले. मनोरमा बँकेचे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे मागोमाग नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले सुधीर खरटमल आले. त्यांच्यासोबत माजी महापौर नंदिनी चंदेले होत्याच. खरटमल यांचा हात धरून बेरिया सुद्धा आले. एकत्रित येत बसली आणि या सर्वांचा फोटो काढायचा मोह माध्यम प्रतिनिधींना आवरला नाही. दिलीप भाऊंनी सर्वांना चिमटे काढले. सुधीर बॉस यांना त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल अजूनही खदखद दिसून आली. त्यांनी ती आवर्जून काँग्रेसच्या भीमाशंकर टेकाळे यांच्यासमोर बोलूनही दाखवली. अधूनमधून रिपाईचे नेते प्रमोद गायकवाड चिमटे काढत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, शहराध्यक्ष गुरुशांत धोत्रेकर, विद्या लोलगे यांच्या टीममध्ये असलेले आनंद मुस्तारे, सी ए बिराजदार, महेश निकंबे, प्रशांत बाबर, कुयम शेख, तात्या भोसले हे सर्व ठिकाणी लक्ष वेधून घेते. यानंतर सर्वजण महेश कोटे यांची वाट पाहत होते. कोटे हे कार्याध्यक्ष संतोष भाऊ यांच्यासोबत आल्यानंतर सर्व नेत्यांच्या गप्पा रंगल्या. काँग्रेसचे माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, नगरसेविका सुनीता रोटे, नगरसेवक शशिकांत कैंची, महापौर माजी महापौर जनार्दन कारंपुरी, नगरसेवक रियाज खरादी, नगरसेवक सुरेश पाटील, मनसूर गांधी, नरुद्दीन मुला, नगरसेविका पूनम बनसोडे, नूतन गायकवाड, नगरसेवक प्रवीण निकाळजे, अजिंक्य राणा पाटील, फारुक मटके, मनीषा नलावडे, लता ढेरे, अविनाश महागावकर, अविनाश मार्तंडे, उद्योजक युवराज चुंबळकर, इरफान शेख, शिवाजी थिटे, लक्ष्मण सातपुते, राम तडवकर, वंदना भिसे, वसीमताई खान, सुनंदा साळुंके, गफूर शेख यांनी सपत्नीक उपस्थिती लावली.